कापूस बागायतदारांनो, खास तुमच्यासाठी भारत ॲग्रीचा हा आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा सुपर सल्ला. याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो, आपण गुलाबी बोंडाळीचे त्या ठिकाणी एकात्मिक नियंत्रण पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला तर माहीत आहे की कापूस लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिले मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्या ठिकाणी कापसाची लागवड जास्त प्रमाणावरती केली जाते. शेतकरी बंधूंनो, मागील काही वर्षामध्ये त्या ठिकाणी नक्कीच बीटी पानांचा देखील आपण उपयोग करत आहात, परंतु देखील 75 ते 110 दिवसानंतर तुम्ही पाहत असाल ती की त्या ठिकाणी गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. सर्वप्रथम ती आळी तुम्हाला तुमच्या कळीमध्ये दिसते, कळीनंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस बोंड उमलते तुम्हाला बोंडावरती डाग आलेला त्या ठिकाणी दिसून येतो. यामुळे नक्कीच तुमच्या कापसाचा त्या ठिकाणी दर्जा तुम्हाला खालवलेला दिसून येतो. चला तर शेतकरी बंधूंनो, वेळ न घालवता या ठिकाणी पाहूया की या बोंडाळीवरती आपण कोणकोणत्या त्या ठिकाणी एकात्मिक उपाययोजना करू शकतो. यामध्ये सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, मुख्य प्लॉटच्या चारही बाजूने आपल्याला त्या ठिकाणी नॉन बीटी कापूस व्हरायटीची त्या ठिकाणी लागवड करायची आहे. 2 ते 3 ओळे करायचे आहेत. यासोबत आपल्याला त्या ठिकाणी कुठे कुठे एरंड असेल, झंडू असेल, अशा देखील त्या ठिकाणी सापळा पिकांची लागवड करायची आहे. यासाठी आपल्याला दुसरा एकात्मिक उपाय म्हणजे आघाडीची लागवड आपल्याला त्या ठिकाणी टाळायची आहे. म्हणजे मे महिन्यात ज्या लागवडी होतात त्या आपल्याला टाळायच्या आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला त्या ठिकाणी वाढीच्या अवस्थेमध्ये पाणी लागायला सुरुवात होताच त्या ठिकाणी आपल्याला प्रति एकरी 5 या प्रमाणामध्ये कामगंध सापळे लावायचे आहेत. सोबतच आपल्याला कपाशीला पाते लागायला सुरू होताच त्या ठिकाणी ट्रायकोगार्ड प्रति एकरी 3 या प्रमाणामध्ये आपल्या प्लॉटमध्ये लावायचे आहेत आणि वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला ते 6 ते 7 वेळा त्या ठिकाणी लावणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, एकदा का त्या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर तुम्हाला त्या ठिकाणी पुढील कीटकनाशकांचा वापर करायचा आहे. परंतु कीटकनाशकांचा वापर करताना कीटकनाशकांची निवड, त्या ठिकाणी उपयोग, वापराची त्या ठिकाणी वेळ, त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे आणि फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे. कीटकनाशके जसे की प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन शेतकरी बंधूंना आपल्याला या ठिकाणी 30 मिली घ्यायचे आहे, किंवा इमामेक्टिन बेन्झॉइड शेतकरी बंधूंना आपल्याला 8 ग्रॅम घ्यायचे आहे, किंवा स्पिनोसॅर शेतकरी बंधूंना आपल्याला 7 मिली घ्यायचे आहे, किंवा स्पिनेटोरम शेतकरी बंधूंना आपल्याला 6 मिली घ्यायचे आहे, किंवा क्लोर अँट्रिनिली प्रोड हे कीटकनाशक शेतकरी बंधूंना आपल्याला 6 मिली घ्यायचे आहे. शेतकरी बंधूंनो, आता सांगितलेले कीटकनाशकांचे प्रमाण हे प्रति पंपासाठी म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी आहे. या ठिकाणी शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर जैविक कीटकनाशके निवडायची असतील तर HNPV त्या ठिकाणी तुम्हाला 100 मिली घ्यायचे आहे, किंवा बिवेरे बेसिनिया तुम्हाला शेतकरी बंधूंनो 1 लिटर असे प्रति एकर या प्रमाणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आम्ही आशा करतो की गुलाबी बोंडाळीसाठी आमचा हा छोटासा प्रयत्न नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी कामी येणार आहे. कंटेंट आवडले असतील तर लाईक्स, कमेंट, शेअर करा. आमचा भारत ॲग्री यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी बंधूंनो, भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केले असेल तर अपडेट आहे का पहा, आणि अपडेट झालेल्या ॲपमध्ये शेत जोडा पर्यायावरती क्लिक करून तुमचे शेत जोडा आणि भारत ॲग्रीच्या विविध अतिशय महत्त्वपूर्ण सेवांचा त्या ठिकाणी लाभ घ्या. धन्यवाद.